पीर पर्वत सिंह, अब तो ये हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए। तेरे सीने में नहीं तो मेरे सीने में सही, आग कहीं भी हो मगर आग लगनी चाहिए। सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, हमारी कोशिश है कि ये सिस्टम बदलनी चाहिए, ये सिस्टम बदलनी चाहिए। हे सिस्टम बदलण्यासाठी कार्यरत झालेले सर्व गवंडी बांधव त्यांचं कौतुक करण्यासाठी आलेले आहे, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत। विचारपीठावरील सर्व मान्यवर, तुम्हाला मी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो। आज महाराष्ट्र दिन 1960 साली आपल्या राज्याची स्थापना झाली आणि त्यापेक्षाही मोठा दिवस तो म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून या दिवसाची ओळख आहे। गवंडी आणि मजूर कामगार मंडळींनी वर्षभरापूर्वी जी संघटना स्थापन केली, त्या संघटनेने वर्षभरात केलेलं कार्य पाहता सर्व संस्थांना, सर्व संघटनांना आणि ज्यांची ज्यांची नव्याने निर्मिती होते त्या सर्वांना बसलेली ही मोठी चपराक आहे। नुकता बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख झाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जोपर्यंत हा समाज अशिक्षित होता तोपर्यंत संघटित होता, जोपर्यंत ही लोक शिकलेली नव्हती तोपर्यंत ही माझ्या बरोबर होती आणि ज्या दिवशी ही शिकली, ज्या दिवशी सुशिक्षित झाली त्या दिवशी या लोकांनी माझा विश्वासघात केला, असं खूप चांगल्या पद्धतीने अशिक्षित आणि सुशिक्षित यांचा एक भेद एका ग्रंथामध्ये केलेला आहे। म्हणजे अशिक्षित लोक किती प्रामाणिक असतात, किती निष्ठावंत असतात आणि किती चांगल्या पद्धतीने समाजाचं कार्य करू शकतात हे बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगून ठेवलंय आणि स्वतःच्या अनुभवातून सांगून ठेवलंय। ही संघटना बघताना बाबासाहेबांचा ग्रंथामधील ते वाक्य किंवा ते पूर्ण चॅप्टर माझ्या नजरेसमोर येत आहे की जी जी सुशिक्षित मंडळी झाली, जी जी शिकली सवरली ती सगळी मंडळी आंदोलनापासून बाजूला झाली, मी माझी बायको माझी पोरं माझं कुटुंब याच्या पलीकडे त्यांनी सगळं सोडून दिलं आणि त्यामुळे जेवढ्या सुशिक्षितांच्या संघटना होतात, म्हणजे मी याच व्यासपीठावर याच पीजे हायस्कूलच्या ग्राउंडवर अनेक संस्थांचा जन्म होताना बघितलाय, अनेक मंडळ होतात, संस्था येतात, संघटना स्थापन होतात, अगदी बारशालाच त्यांच्या मानेला नख लावलं जातं, कुठेतरी काहीतरी अशी घटना घडते, कोणातरी युगो दुखावतो, अहंकार जपला जातो आणि ती संघटना मोडीत निघते। शेकडो संघटना जन्माला आल्या आणि मेल्या, ज्या दिवशी या संघटनेचा जन्म झालाय मित्रांनो त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत हलती बोलती आणि चालती असणारी या वाडा तालुक्यातील ही एकमेव संघटना आहे। या संघटनेमध्ये मजूरकर आहेत, या संघटनेमध्ये गवंडी आहेत, या संघटनेमध्ये सामान्य लोक आहेत आणि म्हणून ही संघटना चांगल्या प्रकारे सुरू आहे। मित्रांनो, एक वर्ष पूर्ण झालंय, एखाद्या संघटनेच्या एक वर्षाचा काळ हा खूप मोठा काळ असतो। म्हणजे आपलं जेव्हा लहान मूल असतं ते बाळचं धरताना ज्या काही घटना ज्या गोष्टी घडतात ज्या पद्धतीने त्याला जपावं लागतं ती सगळी जपवणूक तुम्ही सर्वांनी केलेली आहे। आता कामगार म्हणून काय आणि कामगारांना मिळणारे फायदे म्हणजे काय हे मी सांगत बसणार नाही, पण मित्रांनो एवढंच सांगेन की ही संघटना चालली पाहिजे, ही संघटना टिकली पाहिजे आणि कुटुंबाप्रमाणे आपण सर्वजण एकत्र आलो पाहिजे। ही संघटना जर टिकवायची असेल, भीमराव बागुल आणि त्यांची जी सगळी पदाधिकारी मंडळी आहे अत्यंत चांगल्या प्रकारे आणि निष्ठेनेही काम करतायत, कुठेही त्याच्यामध्ये स्वार्थ जपवत नाही, अगदी घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भागण्यासारखं हे मोठं काम ते या मजुरांसाठी करतायत। मला खरं तुमचा अभिमान वाटतोय, तुमचं कौतुक वाटतंय की जे आमच्यासारख्यांना जमलं नाही, आम्ही सगळी सुशिक्षित मंडळी एकत्र येऊन जे करू शकलो नाही ती तुमच्यासारखी मंडळी करते। मित्रांनो, भविष्यकाळ तुमचा उज्ज्वल आहे, फक्त संघटना टिकवताना ज्या गोष्टी करायच्या असतात तेवढ्या जर आपण पाळल्या, तेवढ्या जर आपण केल्या तर 5 वर्षानंतर या संघटनेचं जे चित्र असेल ते खूप वेगळं असेल।
म्हणजे माझ्या डोक्यामध्ये ही संघटना जेव्हा स्थापन करण्याची कल्पना या लोकांनी मांडली तेव्हा माझ्या डोक्यामध्ये आलं की संघटना खूप होत आहेत, न्याय हक्कासाठी भांडणाऱ्या कुठे काय झालं की एकत्र येणाऱ्या, कोणावर अन्याय झाला की जमणाऱ्या, अशा संघटना भरपूर आहेत. पण रोज जगणारी, रोज कार्य करणारी आणि दुसऱ्यासाठी काहीतरी करणारी अशी संघटना उभी राहावी अशी खूप इच्छा होती. ही लोक अनेक वेळा माझ्याकडे आली, म्हणजे अक्षरशः मला कंटाळा येतो की काय अशी व्हायची वेळ आली. आणि प्रत्येक वेळेस ते आठ 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 दहा दहा लोक यायची, संघटना स्थापनेच्या आधी पण संघटना स्थापनेच्या नंतर पण. मी त्यांना ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे मित्रांनो, की संघटना कोणतीही चालवताना ती कुटुंब म्हणून चालली पाहिजे. संघटनेला प्रत्येक सदस्य हा माझ्या कुटुंबातला आहे. त्या संघटनेमधली, त्या संस्थेमधली स्त्री, त्या संस्थेमधला मुलगा, अगदी ही सगळे आमच्या कुटुंबाप्रमाणे आहेत. आणि कुटुंबामध्ये ज्या घटना घडतात त्याच माझ्या संघटनेमध्ये तशाच घडल्या पाहिजेत. हा दृष्टिकोन मित्रांनो जर समोर ठेवला तर चांगल्या पद्धतीने आपली डेव्हलपमेंट होऊ शकते. लक्षात घ्या, म्हणजे आता युवराज ठाकरेंनी खूप चांगलं सांगितलं की आम्ही आता गवंडी म्हणून काम करतोय, आयुष्यभर आम्ही गवंडी म्हणूनच काम करायचं का? आमच्यामध्ये मजूर कर आहेत, आमचे वडील मजूर होते, आजोबा मजूर होते, पंजोबा मजूर होते, म्हणजे पिढ्यानं पिढ्या ह्या आमच्या मजुरीत गेल्या. आणि आमच्या पुढच्या पिढीचं काय? आज आम्ही गवंडी असू, आज आम्ही मजूर कर असू, पण उद्या जर आमच्या पोटी जन्माला येणारी पोरं जर मजूर कर राहतील, ती पण जर गवंडी काम करणार असतील, तर आपल्यासारखे पापी, आपल्यासारखे मूर्ख आणि आपल्यासारखे नालायक जगाच्या पाठीवर दुसरे कोणी नाही. मी जन्माला घातलेला माझा मुलगा जर तो मजुरीच करणार असेल, जर तो मी आज ज्या क्षणाला ज्या पद्धतीने जगतोय, ज्या वाईट पद्धतीने वागतोय आणि ज्या संघर्षामध्ये मी नडतोय, भिडतोय, लढतोय, हेच जर माझ्या मुलाने करायचं असेल तर मी माझ्या आयुष्यात नेमकं केलं काय, हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे. आणि हा प्रश्न जेव्हा तुम्हाला पडेल त्या दिवशी ही संघटना मजबूत होईल. उद्या जर माझ्या कुठल्याही संघटनेतील कामगाराच्या घरी जर लग्न असेल तर त्या लग्नाचा पूर्ण खर्च हा संघटनेचे सदस्य हे वर्गणूकडे करून करतील. मग ते वाढदिवसाचा खर्च असेल, माझ्या संघटनेचा एखादा कार्यकर्ता जर अपघात होऊन त्याचा हातपाय मोडला असेल तर तो हॉस्पिटलचा खर्च असेल की आणखीन कुठलाही खर्च असेल, हा सामूहिक पद्धतीने ज्या दिवशी आम्ही करायला जाऊ त्या दिवशी खऱ्या अर्थाने संघटना मजबूत होते. मी अनेक मजूर कर बघितले, म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीने काम करतात, दोन पैसे गाठीला बांधतात, कुठली तरी स्वप्न रंगवतात आणि त्याच वेळी घरामध्ये कसा तरी अपघात होतो, सगळे पैसे त्या दवाखान्यामध्ये जातात, अगदी उसनवारी केली जाते, बायकांच्या गळ्यातली मंगलसूत्र विकली जातात, जे एखादं सोन्या नाण्याचं काही दागिना असेल तो गहाण ठेवला जातो आणि पुन्हा आम्ही त्याच पदावर येतो, पुन्हा शून्यातून सुरुवात करतो. पुन्हा कधीतरी आम्ही थोडे स्थिर स्थावर झालो की परत मुलीचं लग्न येतं, मुलाचं लग्न येतं, पुन्हा आम्ही कर्जबाजारी, पुन्हा उसनवारी आणि पुन्हा तोच प्रकार. ह्या गर्तेतून गरीब माणूस कधीही श्रीमंत होत नाही, म्हणून गरीब अधिक गरीब होत चाललेत आणि श्रीमंत अधिक होत श्रीमंत होत चाललेत. मी किस्सा सांगतो, मी ज्या अधिकारी क्लब जो आहे ठाण्यामध्ये 20 वर्षापूर्वी अशीच अधिकारी मंडळी एकत्र आली, आम्ही 100 लोक एकत्र आलो, 100 चे 100 लोक हे IAS IPS ऑफिसर किंवा त्या कॅटेगरी मधली सगळी ही मंडळी होती. हे सगळे लोक काम करणारी, सतत बिझी असणारी लोक, म्हणून त्यांनी त्यांच्या बरोबर मला घेतलं की तू हे सगळे हॅन्डल कर, तू आमच्या बरोबर राहा, सगळ्यांना बोलवणं, मिटिंग घेणं, काही प्रॉब्लेम झाले तर ते एकमेकांकडे पोहोचवणं, ते सॉल्व्ह करणं, याच्यासाठी त्यांनी मला बरोबर घेतलं. मित्रांनो, हा आजचा त्यांचा क्लब अधिकाऱ्यांचा 100 लोकांचा 20 वर्षाचा झालाय. 20 वर्षामध्ये त्यांनी केलेलं जे काम आहे ते मी जर बघतोय, पाहतोय, मित्रांनो ती लोक कुठच्या कुठे आहेत. श्रीमंत माणूस अधिक श्रीमंत कसा होतो
गरीब माणूस अधिक कसा